आज आपण ट्रॅडिशनल क्रॉप या फर्स्ट चॅप्टरमधील चौथा क्रॉप आपण अभ्यासत आहोत. त्या क्रॉपचं नाव आहे सोयाबीन. आत्तापर्यंत आपण व्हीट, त्यानंतर पॅडी, ग्राउंडनट असे तीन क्रॉप्स आपण अभ्यासले. त्याच पॅटर्नमध्ये आपण आज चौथं पीक की जे सोयाबीन आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रथम बोटॅनिकल नेम ऑफ सोयाबीन. बोटॅनिकल नेम ऑफ सोयाबीन इज ग्लायसिन मॅक्स. ग्लायसिन जीनस आणि मॅक्स MX स्पेसीज. बोटॅनिकल नेम ऑफ सोयाबीन इज ग्लायसिन मॅक्स. तुम्ही अगोदरसुद्धा काही पिकांचे बोटॅनिकल नेम अभ्यासले, लक्षात ठेवले असतील असं मी आशा करतो. उदाहरणार्थ व्हीट ट्रिटिकम एस्टिवम, ट्रिटिकम ड्युरम आणि ट्रिटिकम डायकॉकम, की ज्याला आपण हार्ड व्हीट म्हणतो, आणि ट्रिटिकम एस्टिवम सॉफ्ट व्हीट. पॅडीमध्ये एकच आहे ओरायझा सटायवा, आणि इन केस ऑफ ग्राउंडनट ॲरॅचिस हायपोजिया. आणि इथे सोयाबीनचं बोटॅनिकल नेम आहे ग्लायसिन मॅक्स. हे नेहमी लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हसाठी बऱ्याच वेळेला बोटॅनिकल नेम विचारले जातात. फॅमिली लेग्युमिनेसी. हे शेंगवर्गीय पीक आहे पा, शेंगवर्गीय पीक आहे, द्विदल आहे, म्हणून याची फॅमिली जी आहे ते आहे लेग्युमिनेसी. हे पीक जे आहे हे ऑइलसीड या गटामध्येही येतं आणि पल्स क्रॉप या गटामध्येही येतं. म्हणजे आपण सोयाबीनपासून ऑइलही घेतो, ऑइल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, आणि त्याचा पल्स किंवा कडधान्य म्हणूनसुद्धा आपण वापर करतो. तर याची फॅमिली आपण लक्षात ठेवूया लेग्युमिनेसी, की जी ग्राउंडनटचीसुद्धा आहे. ग्राउंडनटचीसुद्धा फॅमिली आपण लेग्युमिनेसी आहे असं आपण म्हटलं. सोयाबीनचीसुद्धा लेग्युमिनेसी आहे, आणि पहिल्या दोन क्रॉपमध्ये म्हणजे व्हीट आणि पॅडीमध्ये मात्र ग्रामिनी फॅमिली आहे. ओरिजिन पहा, ओरिजिन आहे आशिया, इन ब्रॅकेट चायना. चायना ओरिजिन आहे. जसं ग्राउंडनटचं आपण साऊथ अमेरिका आणि इन ब्रॅकेट ब्राझील असं आपण म्हटलेलं होतं, तर इथे सोयाबीनचं जे मूळ स्थान आहे किंवा जे नेटिव्ह प्लेस आहे किंवा त्याला आपण ओरिजिन म्हणतो ते आहे चायना किंवा आशिया. नेक्स्ट, त्यानंतर आपण युजेस पाहणार आहोत. ऑइलसीड क्रॉप आहे आणि पल्स क्रॉप आहे, हे दोन्हीही सोयाबीन प्रकारामध्ये मोडतं. त्यामुळं पहिल्यांदा आपण ऑइल पाहूया. ॲव्हरेज ऑइल कंटेंट ऑफ सोयाबीन इज 20%. म्हणजे 20% ऑइल आपण सोयाबीनपासून मिळवू शकतो, की जे ग्राउंडनटमध्ये 45-55% आहे. हे पर्सेंटेज, ऑइल पर्सेंटेज जे आहे ते नेहमी लक्षात ठेवा. ग्राउंडनटमध्ये 45-55% अँड इन केस ऑफ सोयाबीन 20%. सोयाबीन इज अन ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप, असंही पहिलं वाक्य आपण लिहिलेलं आहे, की जे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की सोयाबीन हे ऑइल सीड आहे आणि त्याचबरोबर ते पल्स क्रॉपसुद्धा आहे. ऑइल कंटेंट जे आहे ते 20%. इट इज ऑल्सो रिच इन प्रोटीन कंटेंट 41%. हे सर्वात महत्त्वाचं आहे पहा, अंडरलाईन, प्रोटीन कंटेंट ऑफ सोयाबीन 41%, की जे नॉनव्हेजमध्ये सुद्धा एवढं नसतं ते प्रोटीनचं प्रमाण या सोयाबीनमध्ये आपल्याला आढळून येतं. 41%, नेहमी लक्षात ठेवा, प्रोटीन कंटेंट ऑफ सोयाबीन 41%. ऑइल इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सोप, कॉस्मॅटिक्स, पेंट्स, प्लास्टिक, कॅन्डल एक्सेट्रा. तर ऑइलचा जो उपयोग आहे तो आपण सोप प्रिपरेशनसाठी, कॉस्मॅटिक्स प्रिपरेशनसाठी, पेंट प्रिपरेशनसाठी, प्लास्टिक अँड कॅन्डल, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती बनवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. इट इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ ग्रीन बीन्स फ्लोअर, कुकिंग ऑइल अँड सोया मिल्क. म्हणजेच सोयाबीनपासून मिळणारे जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत त्याची नावं फक्त आपण इथं लिहिलेली आहेत, की ग्रीन बीन्स,
म्हणजे त्याच्या कोवळ्या बिया असतील, फ्लोअर पीठ असेल, कुकिंग ऑइल ऑइल आपण एक्सट्रॅक्ट करतो. आणि तुम्हाला माहिती आहे सोया मिल्क फेमस आहे, तर सोया मिल्कपासून सुद्धा आपल्याला सोया मिल्क हे सोयाबीनपासून आपल्याला मिळू शकतो. आणि लास्ट इट इज यूज ॲज अ ॲनिमल फीड, म्हणजे पशुखाद्य म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. आणि आणखी एक वैशिष्ट्य असं त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे, इट इज अ लेग्युमिनस क्रॉप अँड इट इन्क्रीजेस नायट्रोजन फिक्सेशन. तर हे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये नत्र स्थिरीकरणामध्ये मदत करतं आणि जमिनीची सुपीकता की ज्याला आपण फर्टिलिटी म्हणतो ती वाढवली जाते. तर युजेसमध्ये ऑइल कंटेंट 20%, प्रोटीन कंटेंट 41%, ऑइल इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सोप, कॉस्मेटिक, पेंट, प्लास्टिक अँड कॅन्डल. इट इज यूज इन द फॉर्म ऑफ ग्रीन बीन्स, फ्लोअर, कुकिंग ऑइल अँड सोया मिल्क, अँड ऑल्सो यूज ॲज अ ॲनिमल फीड, म्हणजे पशुखाद्य. आणि लास्ट, बीइंग ए लेग्युमिनस क्रॉप इट हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन अँड इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. नेक्स्ट पॉइंट, सॉइल अँड क्लायमेट. द सॉइल इट इज ग्रोन ऑन लाईट टू सँडी लोम सॉइल. तर साधारणतः मध्यम प्रतीची हलक्या प्रतीची रेताड जमीन सोयाबीनला चालू शकते. इट कॅन बी ग्रोन ऑन लाईट टू सँडी लोम सॉइल. आणि मग नेहमीचे आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आता ज्या नवीन मुली आहेत त्यांनी नेहमी लक्षात ठेवा, सॉइलला आपण टाईप ऑफ सॉइल लिहिलं की पुढे ते सर्व जोडून टाकायचं. इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी, ऑप्टिमम पी एच 6.5 to 7.5. अगदी इथलाच पी एच लिहावा असं काही नाही, तर अंदाजे आपण 6.5 to 7.5 कोणत्याही पिकाला लिहू शकतो आणि तिथे आपल्याला ते पीक त्या पी एच रेंजमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतं. आता इथे आणखी दोन मुद्दे ॲड केलेले आहेत. पहा, इफ सोयाबीन इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप यूज हेवी सॉइल. हे नेहमी लक्षात ठेवायचं की कोणतंही पीक रेनफेड कंडिशनला म्हणजे जिराईत म्हणून घ्यायचं असेल तर यूज ब्लॅक सॉइल ऑर हेवी सॉइल विथ गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी. म्हणजे भारी प्रतीची काळी कसदार जमीन की जिची जलधारणा शक्ती जास्त आहे अशी जमीन आपण रेनफेड क्रॉपसाठी वापरू शकतो. आणि आणखी एक आपल्याला त्या सोयाबीन संदर्भात असं आपण इथं लिहिलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे, इट इज सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉग्ड कंडिशन. या पिकाला दलदल किंवा पाणी साचलेलं चालत नाही. वॉटर लॉग्ड कंडिशन याचा अर्थ दलदल निर्माण होणे, जास्तीचं पाणी तिथं थांबून राहणं, तर हे मात्र त्या पिकाला हार्मफुल किंवा अपायकारक असू शकतो. क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप, हे उष्ण कटिबंधीय पीक आहे. इट रिक्वायर्स ड्राय अँड क्लिअर वेदर, कोरडं आणि स्वच्छ हवामान या पिकाला लागतं. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 20 to 35 degrees Celsius, 20 to 35 degrees Celsius एवढं सरासरी तापमान हवं असतं. आणि ॲव्हरेज रेनफॉल इज अबाउट 600 to 1000 millimeters. हे लक्षात ठेवा, क्लायमेटच्या बाबतीत ट्रॉपिकल क्रॉप आहे, ड्राय आणि क्लिअर वेदर लागतं, ॲव्हरेज टेम्परेचर रेंज 20 to 35 degrees Celsius या प्रमाणात पाहिजे आणि रेनफॉल रिक्वायरमेंट जी आहे ती 600 to 1000 millimeters. नेक्स्ट, प्रिपरेटरी टिलेज. आता तुम्ही प्रिपरेटरी टिलेजला मात्र फॅमिलियर झालेला असाल, डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन याच्यामध्ये द्यायची गरज नाही. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर प्लांटिंग ऑर सोईंग ऑफ द सोयाबीन क्रॉप असं तुम्ही लिहू शकता. गिव वन प्लाविंग, एक नांगरट आपण देतो. क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो, तर नॉर्वेजियन हॅरोचा वापर करून आपण ते क्लॉड्स क्रश करतो. गिव 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स अँड कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न. तर हे साधारणतः पुन्हा पुन्हा आपल्याला तीच वाक्य प्रत्येक क्रॉपमध्ये प्रिपरेटरी टिलेजमध्ये आलेली दिसतील आणि ती नक्कीच तुम्हाला पुढे त्याचं पाठांतर तुम्हाला करावं लागणार नाही. नेहमी तुम्हाला ते तेच वाचून किंवा लिहून ते तुम्हाला समजून येईल. सोईंग सीझन पहा, खरीप आणि रब्बी दोन्ही सीझनमध्ये आपण सोयाबीन घेतो. खरीप असेल तर जून जुलै, रब्बी असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर. मेथड ऑफ सोईंग, पेरणी कोणत्या पद्धतीने तुम्ही कराल, तर ड्रिलिंग आणि डिबलिंग.
पाभरीने पेरू शकतो, त्याला आपण ड्रिलिंग म्हणतो. लेबर मार्फत आपण टोगर टोकन पद्धतीने लावतो, त्याला आपण डिबलिंग असं म्हणतो. सिड्रेट, तर सिड्रेट जो आहे तो फक्त एकाच ओळीमध्ये किंवा सरळ आहे, जसं आपल्याला पॅडी आणि व्हीटमध्ये व्हरायटीच्या अनुसार किंवा साईज ऑफ सीडनुसार किंवा मेथड ऑफ सोईंगनुसार सिड्रेट बदललेले दिसले, इथं मात्र 65 to 75 असा अगदी क्लिअर सिड्रेट आपल्याला दिलेला आहे. 65 to 75 प्रति हेक्टरी, KG पर हेक्टर असं इथं लिहायचं राहून गेलेलं आहे. तर ते लक्षात ठेवा, ॲव्हरेज सिड्रेट जो आहे तो 65 to 75 प्रति हेक्टरी आपल्याला लागतो. नेक्स्ट, सीड ट्रीटमेंट. पहा, सीड ट्रीटमेंटमध्ये सोयाबीन सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर फॉर इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. जसं ग्राउंडनटमध्ये आपण पाहिलं किंवा कुठलंही लेग्युमिनस क्रॉप असेल, सेंगवर्गीय पीक असेल, पल्स असेल, कडधान्य असेल, तर आपण नेहमी त्या पिकांना किंवा त्या पिकांच्या बियांना रायझोबियम कल्चरचं ट्रीटमेंट देतो. त्याचा रेट तुम्ही पाहिलेला आहे, 250 g/10 kg ऑफ सीड हे द्यायचं आहे बिफोर सोईंग. आणि आपण देतो कशासाठी? टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. तर नायट्रोजन फिक्सेशनचा रेट वाढवण्यासाठी आपण सोयाबीनमध्ये सुद्धा रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट देतो, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर टू प्रिव्हेंट फंगल डिसीजेस, काही बुरशीजन्य रोग सोयाबीनमध्ये येतात, ते जर थांबवायचे असतील, ते नियंत्रणात आणायचे असतील, तर आपल्याला थायरमची ट्रीटमेंट द्यावी लागते 3 g/kg ऑफ सीड. त्याचा जो रेट आहे तर 3 g थायरम आपल्याला प्रत्येक किलो बियांना ते लावावं लागतं टू कंट्रोल फंगल डिसीजेस. फंगल डिसीज बुरशीजन्य रोग. त्यानंतर पुढचे जे दोन मुद्दे आहेत, इंटरक्रॉपिंग आणि क्रॉप रोटेशन, हे मायनर मुद्दे आहेत, फारसं काही तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाईल असं मला आत्ता तरी वाटतं आहे. तरीसुद्धा आपण पाहूया. इंटरक्रॉपिंग याचा अर्थ की सोयाबीनमध्ये आपण दुसरं एखादं त्याच वेळेला त्या क्षेत्रामध्ये पीक घेऊ शकतो का? तर घेऊ शकतो. सोयाबीन इज ग्रोन ॲज अ इंटरक्रॉप विथ जवार, मेज, बाजरा अँड ग्राउंडनट. तर जवार, मेज, बाजरा आणि ग्राउंडनटमध्ये आपण सोयाबीन हे इंटरक्रॉप म्हणून लावू शकतो. आणि रोटेशन ऑफ द क्रॉप्स, म्हणजे क्रमाक्रमाने जे आपण पिकं घेतो वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, तर ते रोटेशनसुद्धा आपण व्हीट, टोबॅको आणि पोटॅटोशी रिलेटेड करू शकतो. इथं लिहिलेलं आहे पहा, सोयाबीन इज रोटेटेड विथ व्हीट, टोबॅको अँड पोटॅटो. म्हणजे पहिल्यांदा व्हीट घेतलं, नंतर तुम्ही सोयाबीन घेतलं किंवा टोबॅको घेतलं, पोटॅटो घेतलं, आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आपण सोयाबीन त्या पीक हार्वेस्ट केल्यानंतर घेतलं तरी चालू शकतं. इंटरक्रॉपिंग आणि क्रॉप रोटेशन हे मायनर पॉईंट्स आहेत, हे थोडंसं आपल्याला दुर्लक्षित केलं तरी चालू शकेल. नेक्स्ट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. पहा, इथे 15 cartload/hectare FYM इज ॲडेड ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. आत्तापर्यंत आपण FYM म्हणजे फार्म ॲड मॅन्युअर, की ज्याला आपण शेणखत म्हणत होतो, ते टन्स पर हेक्टर असं युनिट होतं. पहा, नवीन मुली लक्षात ठेवा की FYM जे आहे किंवा कंपोज जे आहे ते आपण टनामध्ये देतो, पण इथं हे थोडंसं मायनर क्रॉप असेल किंवा नायट्रोजन फिक्सेशन करण्याची कपॅसिटी त्या पिकामध्ये असल्यामुळं इथं आपण FYMची क्वांटिटी आहे ती कार्टलोडमध्ये देतो आहे. कार्टलोड याचा अर्थ बैलगाड्या. किती बैलगाड्या? तर 15 बैलगाड्या FYM आपल्याला द्यावं लागेल. 15 cartloads/hectare एका हेक्टरसाठी FYM इज ॲडेड ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. फर्टिलायझर डोस पहा, अगदीच तुमच्या लक्षात राहण्यासारखं आहे. 25 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस प्लस 40 kg पोटॅश पर हेक्टर. पुन्हा एक गोष्ट इथं आपल्या लक्षात येते की ग्राउंडनटप्रमाणेची तर नायट्रोजनची क्वांटिटीसुद्धा कमी दिलेली आहे, कारण ॲज कम्पेअर टू फॉस्फरस अँड पोटॅशियम. का असं असेल? तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे नायट्रोजन फिक्सेशन करणारं क्रॉप आहे, त्यामुळं केमिकल फर्टिलायझर्स किंवा फर्टिलायझर डोसमध्ये आपण नायट्रोजनची मात्रा किंवा डोस कमी दिलेला आहे, हे त्याच्यावरती आपल्याला असं सांगता येईल. एरिगेशन. सोयाबीन इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप.
शक्यतो किंवा साधारणपणे आपण जे सोयाबीन आहे ते रेनफेड क्रॉपमध्येच घेतो, म्हणजे साधारणतः खरीप सीझन असेल तर पावसावरती ते पीक येऊ शकतं. वॉटर रिक्वायरमेंट इज 450 to 750 mm. तर रेंज जी दिलेली आहे वॉटर रिक्वायरमेंटची ते साधारणतः 450 to 750 mm एवढी आपल्याला वॉटर रिक्वायरमेंटची सोयाबीनची इथं दिलेली आहे. आणि तिसरं जे सेंटेन्स आहे, 2 to 3 इरिगेशन्स आर गिवन आफ्टर सोईंग फ्लावरिंग अँड ग्रेन फिलिंग स्टेज. तर इथं समजा तुम्हाला 2 to 3 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आपल्याला द्यायची झाली असेल तर फर्स्ट इरिगेशन इज गिवन जस्ट आफ्टर सोईंग किंवा ॲट द टाईम ऑफ सोईंग असं म्हटलं तरी चालेल. सेकंड इरिगेशन ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग, ज्या वेळेला ते पीक फुलोऱ्यात येईल किंवा फुला येईल त्यावेळेला. आणि थर्ड इरिगेशन ॲट द टाईम ऑफ ग्रेन फिलिंग स्टेज ऑर पॉड डेव्हलपमेंट स्टेज असंही आपल्याला म्हणता येईल. तर ॲट द टाईम ऑफ सोईंग, ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग, ॲट द टाईम ऑफ ग्रेन फिलिंग स्टेज ऑर ॲट द टाईम ऑफ पॉड डेव्हलपमेंट स्टेज आपल्याला इरिगेशन्स द्यावं लागेल. इरिगेशन इंटरवलसुद्धा आपल्याला लिहिता येईल. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 8 to 10 days. इट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल, हे याच्यावरती ते सर्व अवलंबून असेल. नेक्स्ट, हार्वेस्टिंग अँड यील्ड. पा, याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ डेज दिलेले आहेत, 90 to 120 days आफ्टर सोईंग. म्हणजे हा सोयाबीनची जी मॅच्युरिटी आहे ती साधारणतः 90 to 120 days होऊ शकते. म्हणजे इथं जे नंबर ऑफ डेज दिलेले आहेत ते कुठून कुठंपर्यंत दिलेले आहेत, फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग. याच्यामध्ये जर 120 दिवस भरत असतील तर ते क्रॉप, ते सोयाबीन क्रॉप मॅच्युअर झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. इट इज हार्वेस्टेड व्हेन लीव्स टर्न येलो अँड स्टार्ट ड्रॉपिंग. याचा अर्थ की पानं पिवळी पडतात मॅच्युरिटीला आणि ड्रॉपिंग म्हणजे गळून पडणे. जसं तुरीमध्ये तुम्ही पाहता रेड ग्राम की पानं गळून पडायला सुरुवात होते आणि ते पॉड ड्राय होतात, पानं पिवळी पडतात आणि ते गळून पडतात. हे दुसरं साईन ऑफ मॅच्युरिटी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पॉड्स अल्सो टर्न येलो अँड ड्राय. ते अगोदरच सांगितलं की शेंगा वाळायला सुरुवात होते, पिवळ्या पडतात. आता ॲक्च्युअल हार्वेस्टिंग कसं करणार तुम्ही? तर हार्वेस्टिंग इज डन आयदर बाय पुलिंग, आपण उपटून ते प्लांट काढतो, किंवा कट दी प्लांट क्लोज टू दी ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल. जसं आपण व्हीट पॅडीमध्ये पाहिलं की सिकलचा वापर करून आपण ते प्लांट कट करतो, किंवा सोयाबीन आपण पुल्ड आउट उपटून सुद्धा काढू शकतो. त्यानंतर द प्लांट्स आर हीप्ड अँड ड्राईड फॉर 2 to 3 days. पहा, पुढचं वाक्य असं सांगितलेलं आहे, हिपिंग म्हणजे ढीग त्याचे आपण तयार करतो. म्हणजे ते जर पुल्ड आउट केलेलं असेल किंवा कट केलेलं असेल तर साधारणतः काही ठराविक अंतरावरती आपण त्याचे ढीग तयार करतो. अँड ड्राईड फॉर 2 to 3 days म्हणजे पुन्हा 2 to 3 दिवस ते आपण वाळवत ठेवतो. अँड थ्रेश्ड विथ द हेल्प ऑफ मेकॅनिकल थ्रेशर, म्हणजे आता ज्या काही मशीन निघालेले ते इंजिन वापरून असेल किंवा इलेक्ट्रिक पंप वापरून असेल, म्हणजे विजेवरती चालणारं असेल किंवा डिझेल इंजिनवरती चालणारे मशीन्स आहेत, तर त्याचा वापर करून आपण त्याचं थ्रेशिंग अगदी सुलभ रीतीने करू शकतो. नेक्स्ट, यील्ड प्युअर रेनफेड क्रॉप. पहा, याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे, जिरायत पीक असेल आणि फक्त सोयाबीनच असेल प्युअर, म्हणजे ते मिक्स कशामध्ये केलेले नसेल, तर 10 to 15 quintals per hectare. तर आपल्याला इथे 10 to 15 quintal प्रति हेक्टरी एवढं उत्पादन येऊ शकतं. इरिगेटेड क्रॉप असेल तर 35 to 40 quintals per hectare. आणि साधारणतः मिक्स्ड क्रॉप असेल, इथं मिक्सी क्रॉप झालेलं आहे. मिक्स्ड क्रॉप म्हणजे जर आपण सोयाबीन व्हीटमध्ये घेतलेलं असेल किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या क्रॉपमध्ये मिक्स केलेलं असेल तर 3 to 4 quintals per hectare. तर लक्षात घ्या, यील्ड प्युअर रेनफेड क्रॉप असेल तर 10 to 15 quintals per hectare, इरिगेटेड क्रॉप असेल तर 35 to 40 quintals per hectare, आणि मिक्स्ड क्रॉप असेल तर 3 to 4 quintals per hectare अशा स्वरूपाचं उत्पादन येऊ शकतं. त्यानंतर व्हरायटीज. आता प्रत्येक क्रॉपच्या व्हरायटीज तुम्हाला किमान 4
लक्षात ठेवावे लागतील, कारण व्हरायटीज डेफिनेटली ब्रॉड क्वेश्चनमध्ये किंवा ऑब्जेक्टिवमध्ये येऊ शकतात. तर इथे व्हरायटीज पहा तुमच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. ब्रॅग, पहिली व्हरायटी आहे सोयाबीनची ब्रॅग, BRAG, ब्रॅग. क्लर्क दुसरी व्हरायटी, पंजाब नंबर 1, सोयाबीन नंबर 4, MACS 13. आता हे MACS 13 म्हणजेच फुले कल्याणी. तुम्हाला कुठलं सोपं वाटेल लक्षात ठेवण्यासाठी ते पहा. म्हणजे ब्रॅग आहे, क्लर्क आहे, पंजाब नंबर 1 आहे, सोयाबीन नंबर 4 आहे आणि फुले कल्याणी. अशा एकूण 5 ते 6 व्हरायटीज इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. आता यामध्ये पेस्ट आणि डिसीजेस, कीड आणि रोग हे अगदीच मायनर आहेत, किंवा त्याचं विश्लेषण किंवा एक्सप्लेनेशन इथं दिलेलं नाही, त्यामुळं फक्त इनलिस्टसाठी आपल्याला त्याचा वापर करावा लागेल किंवा लक्षात ठेवावं लागेल. पेस्ट ऑफ सोयाबीन स्टेम बोरर, दुसरं आहे ॲफिड्स आणि तिसरं आहे व्हाईट फ्लाय. स्टेम बोरर हा स्टेमवर ते अटॅक करतो आणि पूर्ण ते प्लांट विल्ट करतो. फक्त लक्षात ठेवा, ॲफिड्स रस शोषणारी कीड आहे, व्हाईट फ्लाय ही सुद्धा रस शोषणारी कीड आहे, फक्त तुम्ही त्याची नावं लक्षात ठेवा. डिसीजेस ऑफ सोयाबीनमध्ये बॅक्टेरियल ब्लाइट आहे, मोझॅक आहे, लीफ स्पॉट आहे आणि डाउनी मिल्ड्यू आहेत. हे सगळे जे डिसीज आहे ते सोयाबीनवरती येतात. पहिला आहे तो बॅक्टेरियल डिसीज आहे आणि दुसरा आहे तो व्हायरल डिसीज आहे, की ज्याला आपण मोझॅक म्हणतो. आणि लीफ स्पॉट आणि डाउनी मिल्ड्यू हे फंगल डिसीजेस आहेत किंवा बुरशीजन्य रोग आहेत. इथंपर्यंत जरी आपण लक्षात ठेवलं तरी तेवढं पुरेसं आहे. तर इथे आपण सोयाबीन हे क्रॉप आपल्याला, आपण त्याचा अभ्यास केला किंवा तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुढील एक जे क्रॉप राहिलेलं आहे ग्राम, आणि ते ग्राम आपण अभ्यासल्यानंतर आपला पहिला चॅप्टर ट्रॅडिशनल क्रॉपचा, की ज्यामध्ये 5 क्रॉप होते, व्हीट, पॅडी, ग्राउंडनट, सोयाबीन, हे 4 तर आत्ता आपण घेतलेच, आणि राहिलेलं जे ग्राम क्रॉप आहे ते शुक्रवारी होईल आणि मग आपला पहिला चॅप्टर संपला असं आपण म्हणू शकतो. तर याच्या नोट्स मात्र तुम्ही व्यवस्थित लिहून काढा. काही वेळेला आपल्या स्लाईडमध्ये काही टायपिंग मिस्टेक झालेल्या आहेत, तर सांगताना मी ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर नोट्स लिहिताना स्लाईडचा वापर न करता आम्ही ज्या दिलेल्या नोट्स आहेत PDFच्या स्वरूपात, त्याच्या झेरॉक्स काढा किंवा हँड रिटन नोट्स तयार करा. तुम्ही कॉलेजला आल्यानंतर पुन्हा आपण त्याचे करेक्शन वगैरे करू शकतो, पण शक्यतो नोट्स अगदी व्यवस्थित लिहा. धन्यवाद.